हॅलो स्टुडंट, आज आपण मुलांनो थेरम बघणार आहोत. इन्वर्स फंक्शन डिफरन्शिएशनचा दुसऱ्या पार्टमध्ये आपण आपल्याला इथे काय नेमकं प्रूव्ह करायचं आहे तर आपल्याला बघा dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन हे बघा इथे दिसतेच तुम्हाला dy अपॉन dx प्रूव्ह करायचं आहे. बघा इथे मुलांनो एकदम सिम्पल आहे, काहीच कठीण नाही आहे. आपल्याला नेमकं आता प्रूव्ह दॅट कसं करायचं जेवढं मी सांगतो तेवढंच तुम्ही लक्षात घेत चला. जास्त का लिहू नका, मी जेवढं सांगेन तेवढंच तुम्ही लिहित चला. तर इथे तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलं आहे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, त्याचं इन्वर्समध्ये कसं करणार. हा जो एफ आहे तो तुमचा लेफ्ट साईडला गेल्यानंतर एफ इन्वर्स एक्स इज इक्वल टू एफ इन्वर्स वाय असं होईल. ओके, त्याच्यानंतर हे डेल्टा वाय डेल्टा एक्स हे काय लिहिलं आहे ते कसं लिहायचं, एवढं काय लिहायचं नाही आहे, सांगतो तसंच लिहाल तुम्ही. डेल्टा एक्स काय आहे तर मुलांनो स्मॉल इन्क्रीमेंट आहे इन एक्स, एक्समधलं इन्क्रीमेंट आहे. आणि डेल्टा वाय काय आहे तर स्मॉल इन्क्रीमेंट्स इन वाय असं तुम्हाला लिहायचं आहे वरती. बस त्याच्यानंतर मुलांनो जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चनला तुम्ही मॉडिफाय करणार आहात जेवढं सांगतो तसं लिहित चला पाठोपाठ. तर आता मुलांनो तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा पण तुमचा क्वेश्चनच्या रूपात आहे बघा. तर फक्त डी होता क्वेश्चनमध्ये, ते तर डेल्टा एक्स घ्यायचं, डेल्टा एक्स आपण डेल्टा वाय इज इक्वल टू 1 आपण असं होतं. ते 1 आपण जो डिवाइड होतं ते इकडं लेफ्ट साईडला तुम्ही मल्टिप्लाय केलं, मी हा तुमचा क्वेश्चनच्या रूपातच आहे आणि डेल्टाच्या रूपात केलं. डी होता तो तुम्हाला फक्त डेल्टाच्या रूपात चेंज करायचं, बस एवढंच लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मुलांनो काय करायचं आहे, हा जो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे तर मल्टिप्लाय हा इकडे मुलांनो राईट साईडला डिवाइड होईल. ओके, तेवढं केलं बघा पुढल्या स्टेपमध्ये लक्षात. बाकी तुम्हाला जास्त काय लिहायचं नाही आहे, जेवढं तुम्हाला सांगतो तेवढंच लिहत चला. पुढे बघा आता आणखीन आता महत्त्वाच्या स्टेप्स आहेत, अतिशय महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. इथं मुलांनो आता आपल्याला लिमिट घ्यायचं आहे तर लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 घ्यायचं आहे आपल्याला लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही साईडला ऑन बोथ साईड. आता इथं मला लिमिट घेतल्यानंतर आणखीन आपल्याला काय चेंज करायचं आहे, तर इथं लेफ्ट साईडला जर पाहिजे तर डेल्टा वाय आहे आणि आपण लिमिट कसं घ्यायचं डेल्टा एक्स टेंड्स टू 0, तर इथं आपल्याला थोडा चेंज करावा लागेल बळानू. काय चेंज आहे तो नीट लक्ष द्याल. तर इथं ॲज डेल्टा एक्स टेंड्स टू 0 असेल तर तुम्ही डेल्टा वाय टेंड्स टू पण 0 घेणार आहात. ओके, आणि मग त्यानुसार तुम्हाला आता इथे चेंजेस करायचे आहेत. एकदम सिम्पल आहे बघा, इथं फक्त डेल्टा वाय टेंड्स टू 0 आणि राईट साईडला जसा आहे तसंच घेतलेला आहे. फक्त तुम्ही हा जो लिमिट आहे तो डिनोमिटरमध्ये घेतला. ओके, कारण डिनोमिटरमध्ये आतमध्ये जो डिनोमिटरमधला डिनोमिटर जो आहे हा डेल्टा एक्स टेंज डेल्टा एक्स, त्यासाठी तुम्ही डेल्टा एक्स टेंज टू 0 घेतलेला आहे. आता जेव्हा तुम्ही लिमिट कट करणार आहात तेव्हा जो डेल्टा आहे तो तुम्हाला डी फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा आहे डी. ओके, बघा आता पुढल्या स्टेपमध्ये बघणार आहात तुम्ही, जेवढं मी सांगितलं तेवढंच तुम्ही लिहत चला. बघा आता इथं तुम्हाला त्यांनी सांगितलं जेव्हा तुम्ही लिमिट कट केलं तेव्हा तुम्हाला काय चेंज तुम्हाला दिसलं, जेव्हा लिमिट कट केलं तेव्हा डी वाय बाय डेक्स झालं. बघा जेव्हा तुम्ही लिमिट कट केलं तेव्हा तुमचं हे फक्त डिवाइड डिनोमिटरमध्ये घेतलं तुम्ही डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वायचं डी वाय बाय डी एक्स एवढा तुम्ही चेंज केला. बस बाकी रोमयुमन काय असेल लिहायचे नाही आहेत. ओके, आणि मग जेव्हा ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या ते पण तसं लिहायची गरज नाहीच आहे, डायरेक्ट तुम्ही इथं आन्सर लिहिला असतात. बघा इथं तुम्हाला बाकी आणखीन तुम्हाला काहीच लिहायचं नाही आहे, असं तुम्हाला काहीच काय रायटिंग करायचं नाही आहे. एकदम सिम्पल सांगतो की सहज कोणाला जमेल, लास्टला तुम्हाला फायनल हे तुमचं आन्सर लिहायचं आहे. ओके, आणि हेच तर तुम्हाला प्रॉब्लेमसाठी यूज करायचं आहे. बघा त्याचा अल्टरनेटिव्ह प्रूफ आहे ते पण मी तुम्हाला सांगत नाही आहे, जेवढं तुम्हाला टेक्स्टबुकच्या बेसवर पटापट सांगता येईल तेवढं सांगतो. समजा एखादा सॉल्व करण्यासारखा असेल तर तुम्हाला मी सेपरेट पेजवर तुम्हाला सोडवून देईन, त्याचे सेपरेट व्हिडिओ बनवेन. ओके, तर आता आपण याच्या बेसवर काही प्रॉब्लेम्स बनवूया. बघा प्रॉब्लेम्स आहेत मुलांनो, एकदम सिम्पल आहेत. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला बघा वाय दिलेला आहे, काही एक दोन प्रॉब्लेम सॉल्व करू आपण. तर वाय इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4, तर इथं आपल्याला नेमकं काय चेंज करायचं आहे. तर बळानो इथं तुम्ही थोडंसं चेंजेस करायचे आहेत आपल्याला. बघा चेंजेस व्यवस्थित लक्ष द्याल काय काय चेंज करतो ते. तर इथं क्यूब रूट आहे म्हणजे आपल्याला क्यूब करायचं, बाकी इथलं काय मधलं काहीच नाही लिहायचं, नीट लक्ष द्याल. तर क्यूब करायचं आपल्याला, तर क्यूब केल्यानंतर काय होईल तर वाय क्यूब येईल आणि क्यूब रूट जाईल आणि एक्स प्लस 4 येईल, आणि मग याचं आपल्याला डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. ओके, तर आणखीन तुम्हाला प्रॉपर फॉर्ममध्ये पहिलं करणार आहात. प्रॉपर फॉर्ममध्ये काय तर एक्सच्या फॉर्ममध्ये तुम्ही करताय, म्हणजेच प्लस 4 आहे तो तिकडे मायनस लेफ्ट साईडला मायनस होईल बळानो, हे असेल हे असं तुम्ही असं होरिझॉन्टल नको लिहू, असं खाली खाली लिहत चला, असं खाली खाली लिहत चला बळानो, म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात येईल. ह्या होरिझॉन्टल लिहिलं आहे म्हणजे ह्या स्टेपच्या खाली ही जी स्टेप आहे त्याच्याखाली ही स्टेप मांडा तुम्ही, म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. आणि मग आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे, याला डिफरन्शिएटमध्ये आता एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय तर डी एक्स अपॉन डी वाय असं तुम्ही करणार आहात. ओके, वाय क्यूबचं काय तर 3y² असं तुम्ही करणार आहात, आणि मायनस 4 म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे 0 येणार आहे. तर डी एक्स अपॉन डी वाय हे तुम्ही 3y² आणलेला आहात, एवढं आणलेलं आहेत लक्षात ठेवा. बघा लिहत चला, आणि मग तुम्ही फायनली तुम्ही जो ऑब्झर्व केलं तर बघा इथे तुम्हाला फायनली तुम्ही जो ऑब्झर्व केलं तर आत्ताच मी तुम्हाला बनवून दाखवलं
तर हा तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे डी वाय बाय डी एक्स वन अपॉन डी एक्स अपॉन डी वाय. आत्ताच मी तुम्हाला दाखवलं बघा, ही मधली स्टेप पण काही लिहायची गरज नाही, की आत्ताच तुम्हाला काय दाखवलं तर वन अपॉन डी एक्स अपॉन डी वायची आत्ताच आपण व्हॅल्यू काढली बघा. एक्स इज इक्वल टू असं लिहिलं होतं वाय क्यूब मायनस फोर, मग डी एक्स अपॉन डी वाय आता पुन्हा लिहितो बघा थ्री वाय स्क्वेअर, हे आत्ताच बनवलं बघा आपण, आणि हे तुम्हाला इथे पुटअप करायचं बस, म्हणजे थ्री वाय स्क्वेअर येईल बघा इज इक्वल टू ओके वन अपॉन थ्री वाय स्क्वेअर. समजलं असेल बघा, व्यवस्थित स्टेपमध्ये लिहा, जरा थोडं रफली लिहिलं. असंच तुम्हाला सेकंड तुम्हाला करता येईल, स्क्वेअरिंग कराल रूट एक्स येईल. रूट एक्सचं माहिती आहे तुम्हाला बघा, सिम्पल आहे, प्रॉपर फॉर्ममध्ये करा. पुन्हा रूट एक्स आतमध्ये येईल, पहिला स्क्वेअर केलं तर वरचं बाहेरचं रूट जाईल, पुन्हा रूट एक्स येईल, पुन्हा तुम्ही ऑब्झर्व केलं तर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला करायचं आहे. एक ऑब्झर्वेशन इज देअर मुलांनो, सिम्पल आहे, आता यांनी कॉम्प्लिकेटेडमध्ये केलेलं आहे, तर तुम्हाला तसं काय एवढं करायचं आहे की तुम्ही पुन्हा स्क्वेअरिंग करा. म्हणजे तुम्हाला पुन्हा प्रॉपर फॉर्ममध्ये तुम्ही केलं की पुन्हा तुम्ही स्क्वेअरिंग करू शकता, हे असं तुम्हाला जमेल बघा लक्षात. तर आणखीन आपल्याला इथे लॉग एक्स एक क्वेश्चन त्यांनी दिलं आहे बघा, तर वाय इज इक्वल टू लॉग एक्स बेस टू ई, असं तुम्हाला बेस टू ई इथे घ्यायचं आहे. म्हणजे वाय इज इक्वल टू लॉग एक्स बेस टू ई घ्यायचं आहे. बघा एवढं मी काहीच सांगत नाही आहे, एकदम सिम्पल सांगतो तुम्हाला. आता जेव्हा लॉग फॉर्म आहे तेव्हा तुम्ही एक्सपोनेंट फॉर्ममध्ये करणार आहात, तेव्हा मुलांना माहिती आहे तुम्हाला हा वाय आहे तो इकडे, म्हणजे लॉग एक्सचा जो नंबर आहे तो फक्त चेंज होईल, हा लेफ्ट साईडला जाईल आणि वाय आहे तो राईट साईडला जाईल. म्हणजे तुमचं एक कसं होईल फॉर्म, तर एक्स इज इक्वल टू ई रेस टू वाय होईल बळानं. ओके, आणि मग याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं आहे डी एक्स अपॉन डी वाय. बघा डेरिव्हेटिव्ह काढतो, नीट लक्षात घ्याल, इथं लिहितो डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू ई रेस टू वायचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वाय असेल बळानं. ओके, आता एवढं तुम्ही तयार केल्यानंतर पुढे तुम्हाला मगाचाच हा रूल तुम्हाला यूज करायचा. बघा हा लक्षात घ्या, डी एक्स अपॉन डी वायचं उत्तर ई रेस टू वाय आलेलं आहे. ओके, आणि मग ते तुम्हाला इथे पुटअप करायचं आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं बघा की याच्यामध्ये तुम्हाला ते पुटअप करायचं आहे. काय फॉर्म्युला तुमच्याकडे, तर फॉर्म्युला आत्ताच तुमचे आपण जे थेरम प्रूव्ह केलं ते आहे. तर डी एक्स अपॉन डी वायचं हे काय मधला स्टेप काहीच नाही लिहायचं आहे, तर आत्ताच आणि वायची व्हॅल्यू लॉग एक्स पुटअप करायचं आहे. ई रेस टू वाय आपण बनवलं असं, वन अपॉन ई रेस टू वाय, आणि वायची व्हॅल्यू तुम्हाला काय पुटअप करायचं आहे, वायची जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही पुटअप कराल. इथं लिहितो वन अपॉन ई रेस टू लॉग एक्स तुम्हाला लिहायचं बळानं. ओके, तर अशा रूपात तुम्हाला सिम्पल जमेल बघा, लिहिलेलं आहे त्यांनी आणि ते तुम्ही सॉल्व कराल. ई रेस टू वायची व्हॅल्यू तुम्हाला, जी वायची व्हॅल्यू आहे डोंट फॉरगेट, ही जी वायची व्हॅल्यू आहे ही तुम्हाला लॉग एक्स पुटअप करायचं आहे. बघा सिम्पल आहे मुलांनो, आणखीन आपल्याला मुलांनो त्याच्या बेसवर तुम्ही सिम्पली सॉल्व करू शकता. बघा तर वाय तुम्हाला दिलेला आहे वायच्या फॉर्ममध्ये, बघा टेक्स्टबुकमध्ये किंवा तुमच्या फाईलमध्ये चेक कराल. त्याचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे वायच्या फॉर्ममध्ये, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, दोन तुमचे कॉन्स्टंट आहेत बाजूला ठेवा. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय, एक्स रेस टू एनचा रूल वापरा, एन डॉट एक्स रेस टू एन मायनस वन, म्हणजे थ्री एक्स स्क्वेअर येईल बळानो. आणि हे तुमचे मल्टिप्लाय टू आहेत, मग टू इंटू थ्री सिक्स होतील, सिक्स एक्स स्क्वेअर. आणि एक्स डेरिव्हेटिव्ह काय, सिक्स एक्समधलं एक्स डेरिव्हेटिव्ह काय, वन, म्हणजे सिक्स येतील बळानो. ओके, बघा इथं सॉल्व केलेलंच आहे, फटाफट आपण लक्षात घेऊया. इथं मुलांनो सिक्स तुम्ही कॉमन आहे, पुन्हा ही जी स्टेप आहे ती तुम्ही खाली मांडा, इथे मांडा अशी. ओके, तर सिक्स तुम्ही कॉमन काढल्यानंतर एक्स स्क्वेअर मायनस वन येईल. आणि मग आपल्याकडे पुन्हा रूल आहे डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स, आता तुम्ही जे काढलेलं आहात ते तुम्ही इथे व्हॅल्यू पुटअप कराल आणि मग तुमचं हे आन्सर आलं. बघा आता एक्सची व्हॅल्यू मायनस टू दिलेलं आहे, तर तुम्ही पहिल्यात क्वेश्चनमध्ये पुटअप करा, हा तुमचा क्वेश्चन आहे, त्यात एक्सची व्हॅल्यू तुम्ही मायनस टू पुटअप केलात. इथे एक्स क्यूब होता, इथे एक्स होता, माहिती आहे तुम्हाला, इथे एक्स होता एक्स क्यूब, इथे एक्स होता तुमचा, तिथे मायनस टू पुटअप केलेत, मायनस टूचा क्यूब मायनस एट इंटू टू मायनस सिक्सटीन, आणि मायनस मायनस आहे ते तुमचे प्लस होतील, सिक्स इंटू टू ट्वेल्व होतील. आणि मग मायनस सिक्सटीन प्लस ट्वेल्व मायनस फोर येईल बघा आन्सर तुमचा. म्हणजे हे तुम्ही एक काढलात क्वेश्चनमध्ये व्हॅल्यू पुटअप करून, हा तुमचा क्वेश्चन होता, काय होता तर वाय इज इक्वल टू टू एक्स क्यूब मायनस सिक्स एक्स. ओके, एक्सची व्हॅल्यू मायनस टू पुटअप केली. आणखीन तुम्हाला जो आता त्यांनी जो क्वेश्चन, म्हणजे जे तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढलेलं आहे त्याच्यात पण तुम्हाला एक्सची व्हॅल्यू पुटअप करायची आहे मायनस टू. म्हणजे तुम्ही मायनस टू पुट केलं तर मायनसचा स्क्वेअर प्लस फोर येतो, माहिती आहे तुम्हाला प्लस फोर, म्हणजे इथं फोर येईल, फोर मायनस वन किती येईल थ्री येईल, पटापट सांगतो बघा, फोर मायनस वन, बाहेर तुमचे सिक्स आहेत वळानो, बाहेर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सिक्स आहेत, आतली व्हॅल्यू किती आली सिक्स, आणि डिनोमिनेटरमध्ये सांगतो फोर मायनस वन थ्री येईल, म्हणजे सिक्स इंटू थ्री एटीन, एटीन येईल बघा, आलं बघा. तर अशा रूपात तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, एकदम सिम्पल आहेत मुलांनो, हे पण तसंच करायचं आहे. एक्स रेस टू फाईव्ह, फाईव्ह एक्स रेस टू फोर येईल टू, तसेच एक्स वन,
ओके आणि तुम्हाला मायनस थ्री असं जसं मायनस टू पुटअप केलं तसं मायनस थ्री पुटअप करायचं बघा, एकदम सिंपल आहे. आता मुलांनो काही प्रूफ दॅट आहेत बघा, म्हणजे तुम्हाला इन्व्हर्स फंक्शनचे टॉपिक्स मुलांनो आता प्रूफ करायचे. म्हणजे वाय बरोबर साईन इन्व्हर्स एक्स दिला असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, तुम्हाला माहितीच आहे थोडा इलेवन्थ झालेच आहे, तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन साईन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, तर वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर, हे तुम्हाला माहिती आहे. आणि ही तुम्हाला कंडिशन दिलेली आहे वाय काय असेल व्हॅल्यू, म्हणजे एक्स जेव्हा तुम्ही हे पुटअप केलं एक्सची व्हॅल्यू ही पुटअप केली तर वायचे अँगल तुमचे असे येणार आहे. पुढे आपण बघणार आहोत मुलांना, एकदम सिंपल आहे तर बघूया आपण. बघा एकदम सिंपल आहे, तुम्हाला कंडिशन दिल्या आहेत आणि त्यानुसार तुम्ही पुटअप करणार आहात, तर बघा एकदम सिंपल आहे मुलांनो. तिथे आपल्याला काय नेमका चेंज करायचं आहे तर बघूया आपण. बघा तर वाय इज इक्वल टू साईन इन्व्हर्स एक्स तुम्ही घ्यायचं, हे इन्व्हर्स फंक्शन कट करा म्हणजे प्रॉपर फॉर्ममध्ये करा, म्हणजे साईन इन्व्हर्स हे लेफ्ट साईडला गेल्यानंतर तुमचं साईन वाय होईल, एक्स इज इक्वल टू साईन वाय. हे डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू वाय, ओके, कारण राईट साईडला वाय आहे म्हणून विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणालो. तर एक्सचं काय येईल, डी एक्स अपॉन डी वाय येईल, साईन वायचं डेरिव्हेटिव्ह काय तर कॉस वाय येईल. हे पण डायरेक्ट तुम्ही लिहायची एवढं काय गरज नाही, डायरेक्ट तुम्ही लिहू शकता बोलानो. बघा तर कॉस वाय आलं, कॉस वायकडे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर नीट लक्ष द्या, कॉस वाय तर तुम्हाला कशामध्ये चेंज करायचं आहे तर तुम्हाला रूटामध्ये त्याला न्यायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे नाईनपासून ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर, बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्या नंबरचा स्क्वेअर काढता, समजा फोर आहे त्याचा स्क्वेअर काढता, तर तुम्ही स्क्वेअर रूट काढता, सॉरी फोरचं स्क्वेअर रूट करता, तर तुम्ही प्लस वन मायनस टू लिहिता, कारण प्लस टूचा स्क्वेअर पण फोर आणि मायनस टूचा स्क्वेअर पण फोर येतो, मायनस टू मायनस टू मायनस प्लस फोर येतो, माहिती आहे तुम्हाला. मग तुम्हाला हे असं उलट लिहायचं आहे, हे तुम्हाला स्क्वेअर बनवायचं आणि ते रूटात टाका. प्लस मायनस का लिहिलं आत्ताच तुम्हाला सांगितलं, तर प्लस फोरचा स्क्वेअर रूट म्हणजे फोरचा स्क्वेअर रूट प्लस टू, म्हणजे प्लस वर मायनसच्यावर प्लस वर मायनस टू येतं, का प्लस टूचा स्क्वेअर फोर येतो आणि मायनस टूचा स्क्वेअर पण फोरच येतो बळानो. आणि कॉस स्क्वेअर थीटाचा रूल काय आहे, नाईन्थपासून झालेलं वन मायनस सायन्स स्क्वेअर थीटा, बघा वन मायनस सायन्स स्क्वेअर थीटा लक्षात आला असेल तुमच्या. तर कॉस स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअरचा रूल काय तुम्हाला वापरायचा आहे, तर वन मायनस सायन्स स्क्वेअर थीटा. आणि मग जिथे साईन वाय आहे, साईन वाय आपण वर बघा, वाय साईन वायला आपण एक्स घेतलेला आहेत, वरच आपण पाहिलं बघा, जिथे साईन वाय आहे तिथे तुम्ही एक्स घ्यायचं पुटअप करायचं आहे. म्हणजे इथे जो साईन वाय आहे तुमचा, हा तुम्हाला काय पुटअप करायचं, जिथे साईन वाय आहे तिथे एक्स पुटअप करत आहे आणि स्क्वेअर आहे म्हणून एक्स स्क्वेअर येईल, ओके. आता मुलांनो हा जो तुमचा कॉस वाय आहे, तो कॉस वाय तुमचा फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे, असं कसं काय असं का म्हणतो वाय म्हणजे स्पेशली वाय. तर मुलांनो तुम्हाला इलेवन्थला झालेलं बघा, फर्स्ट और फोर्थ क्वाड्रंट असं सांगतो. हे फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट काय आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा माहिती. असं तुम्ही इलेवन्थला केलं तिथे झिरो आहे कॉस वाय, मुलांनो इथे पाय बाय टू आहे मुलांनो, आणि म्हणजे अपवर्ड अँटी क्लॉकवाईजने गेले तर क्लॉकवाईजने गेलं तर इथे मायनस पाय बाय टू तुमचं आहे, ओके. तर हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा तुमचा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट, नीट लक्षात घ्याल. आणि हा तुमचा मायनस पाय बाय टू इथे आहे तुमचा इथे, म्हणजे आणि हा तुमचा फोर्थ क्वाड्रंट आहे. तर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजने गेलं तर फर्स्ट क्वाड्रंट येतो आहे पाय बाय टू, आणि क्लॉकवाईजने गेलं तर मायनस पाय बाय टू हा इथे तुमचा पाय आहे, माहिती आहे तुम्हाला, ओके. तर जस्ट ऑब्झर्वेशन इज देअर, माहिती आहे बघा तुम्हाला. तर हे व्हर्टिकली जो आहे तो तुम्ही स्पेशली साईनला घेता. बघा आता तुमचा कॉस वाय आहे, तर कॉस वाय पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह असं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तो कुठे कुठे आहे, तर मुलांनो तुम्ही जर स्पेशली ऑब्झर्व केलं तर हा फर्स्ट क्वार्टरमध्ये ऑल पॉझिटिव्ह आहे, ऑल सिल्वर साईन पॉझिटिव्ह सेकंड क्वार्टरमध्ये, थर्ड क्वार्टरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ऑल सिल्वर टॅन पॉझिटिव्ह असतो टॅन कॉट, इथे सेकंड क्वार्टरमध्ये साईन कोसेक पॉझिटिव्ह असतं, आणि फोर्थ क्वार्टरमध्ये ऑल सिल्वर टी कप, कप म्हणजे कॉस, हा कॉस पॉझिटिव्ह असतो सेक पॉझिटिव्ह असतो फोर्थ क्वार्टरमध्ये. आणि म्हणून फर्स्ट और फोर्थ क्वार्टरमध्ये तुमचा कॉस वाय पॉझिटिव्ह आहे. आणि म्हणून प्लस मायनसपैकी तुम्ही काय घेणार बघा थोडक्यात, तुम्ही इलेवनचाच टॉपिक हे प्लस मायनसपैकी तुम्ही आता प्लस का घेतला तर तुम्हाला मी आत्ताच थोडक्यात सांगितलं, पुन्हा एकदा जरा सांगतो बघा, की हा पाय बाय टू आहे आणि हा म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शननी मायनस पाय बाय टू आहे, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा तुमचा सेकंड क्वाड्रंट आहे, पुन्हा सांगतो बघा हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा तुमचा फोर्थ क्वाड्रंट आहे, ओके. तर फर्स्ट आणि फोर्थमध्ये तुम्ही कॉस जर पाहिला तर तुमचा कॉस वाय पॉझिटिव्ह आहे बळानो, पॉझिटिव्ह तुम्हाला साईन असं लिहायचं आहे, सिम्पल सिम्पली रायटिंग करायचं आहे, एकदम सिंपल आहे. आणि मग तुम्ही डी एक्स अपॉन डी वाय काढल्यानंतर पुन्हा आपल्याला रूल वापरायचा डी वाय बाय डी एक्सचा, आणि डी एक्स अपॉन डी वायची ही व्हॅल्यू तुम्ही इथे पुटअप करताय. आणि हे तुमचं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की वाय इज इक्वल टू साईन इन्व्हर्स एक्स असेल तर डी वाय बाय डी एक्स त्याचं का असेल, तर वन अपॉन वन मायनस एक्स स्क्वेअर, ओके. इझी आहे बघा, एकदम इझी आहे बोलानो. तसंच तुम्ही कॉस इन्व्हर्स बनवू शकता. कॉस इन्व्हर्सचं कसं रूल आहे,
तर इथे इथे प्लस आहे, तर इथे कॉस इनव्हर्सला तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथे फक्त मायनस येणार बळून. वरचे वरती जे आता मी तुम्हाला बनवलं बोललो तर या कॉस इनव्हर्सला तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथे फक्त मायनस साईन येणार आहे. ओके, तर चेंजेस तुम्हाला करायचं आहे. कॉस इनव्हर्ससाठी तुम्हाला जसं साईनला मी व्हर्टिकली बघितलं तसं कॉसला तुम्हाला हॉरिझॉन्टल पाहायचं आहे, हॉरिझॉन्टल ॲक्सिस. ओके, तर अशा रूपात तुम्ही सिम्पली करू शकता, एकदम इझी आहे. माझं होमवर्क बघा मुलांनो, आता तसंच आहे बाळांनो. वाय इज इक्वल टू काही कंडिशन आहेत मुलांनो, कंडिशन फार महत्त्वाचे आहे. तर वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स एक्स तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. त्याची कंडिशन तुम्हाला दिलेली आहे ती पण बघू आपण. ते एकदम सिंपल आहे मुलांनो, ते इनवर्स फंक्शन कट करा, म्हणजे कॉट आहे तो लेफ्ट साईडला घ्या, म्हणजे एक्स इज इक्वल टू कॉट वाय डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू वाय. बघासारखं सेम सेम, बघा सर्व सेम सेम आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. तर आता डिफरन्शिएट केल्यानंतर विथ रिस्पेक्ट टू वाय, का राईट साईडला वाय आहे म्हणून वाय घेतले बघा. तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे तर डी एक्स अपॉन डी वाय येणार आहे. कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय तर मायनस कोसेक्स स्क्वेअर वाय. डायरेक्ट लिहितो बघा, ही स्टेप लिहायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. आणि कोसेक्स स्क्वेअरचा रूल काय आहे, येतं नाही मीन स्टँडर्ड 9th पासूनच तुम्हाला झालेलं आहे की 1 प्लस कॉट स्क्वेअर टीटा इज इक्वल टू कोसेक्स स्क्वेअर टीटा. हे मायनस साईन आहे ते बाहेरच ठेवा, डोंट चेंज. आणि मग तुमचं जो कॉट वाय आहे बघा, कॉट वाय तुमचा जो आहे तो तुम्हाला इथे एक्सची इथं तुम्ही इथं पुटअप करा कॉट वायची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर. आणि मग तुमचं फायनल ॲन्सर येईल 1 प्लस एक्स स्क्वेअर येईल बघा. आणि मग ॲन्सर आल्यानंतर तुमचा पुन्हा जे आपण थेरम यूज केलेलं डी वाय बाय डी एक्स इंटू 1 अपॉन dx अपॉन dy, ही तुम्ही व्हॅल्यू इथे पुटअप करा. आणि मग मायनस च्या फॉर्ममध्ये तुम्ही सॉल्व करू शकता, एकदम इझी आहे बघा. मायनस साईन वर घ्या वाटल्यास. असंच तुम्ही होमवर्कला तुम्ही टॅनचा बनवू शकता, हा तुम्हाला स्पेशली होमवर्क आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की कॉटला काय आलेलं आहे, तर कॉटला वळण तुमचं मायनस आलेलं बघा, तर टॅनला तुमचं प्लस येणार आहे. टॅनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे जे मायनस आहे ते तुमचं प्लस होणार आहे. ओके, एवढंच चेंज होईल, सेम सेम असंच आहे वळणो, सेम सेम. आणखीन बघा एक रूल आहे, 5th थेरम म्हणजे प्रूव दॅट आहे. तुम्हाला विचारतात परीक्षेला की इफ वाय इज इक्वल टू सेक इनवर्स एक्स असेल तर प्रूव दॅट द डी वाय बाय एक्स इज यू 1 अपॉन स्क्वेअर एक्स आणि स्क्वेअर रूट ऑफ x² - 1. हे ते तुम्हाला दिलेलंच आहे प्रूव दॅटचा टॉपिक, तुम्हाला काही वेगळं असं सांगत नाही बघा. हे तुम्हाला असं प्रूव दॅट करायला सांगतील, जर वाय इज इक्वल टू सेक इनवर्स एक्स असेल तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन x² - 1. हे कसं प्रूव करायचं, सिम्पल आहे बळानं बघूया. आता आपण एकदम सिम्पल आहे, एक तरी एक जरी टॉपिक हा प्रूव केला पॉझिटिव्हचा तरी पण खूप झालं बघा. मी जास्त तुम्हाला थोडक्यात सांगतो, एकदम इझी आहे मुलांनो. मगासारखं सेम सेम बघा, ऑब्झर्व करा पुन्हा एकदा. जे इनव्हर्स आहे ते इनव्हर्स कट करा, जो सेक इनव्हर्स आहे तो लेफ्ट साईडला घ्या, एक्स इज इक्वल टू सेक वाय येणार आहे. एकदम बारकाईने बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, का राईट साईडला वाय आहे म्हणून विथ रिस्पेक्ट टू वाय करत आहे. ही स्टेप तुम्ही डायरेक्ट करू शकता बळानो, पुढे बनवू आपण ती बघा. डायरेक्ट म्हणजे कसं, तर सेक वायचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढताय, सेक वाय डॉट टॅन वाय, सेक थीटा डॉट टॅन थीटा असं माहिती आहे. आणि एक्स डेरिव्हेटिव्ह काय, तर डी एक्स अपॉन डी वाय आहे. इथे मुलांनो टॅन वाय जो आहे त्याला आपल्याला मॉडिफाय करायचं आहे, व्हेरी मच इम्पॉर्टंट. मी स्टार्टिंगला सांगितलं होतं बघा, तर ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर तुम्ही असेल इथं माहिती आहे तुम्हाला, तसंच तुम्हाला इथे बनवायचं आहे. टॅन वाय काय रूल, तर 9th पासून तुम्हाला झालं की 1 प्लस, बघा मुलांनो, तर 1 प्लस tan² θ इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, म्हणजे tan² θ इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा -1. त्याला आणखीन तुम्ही मॉडिफाय करू शकता, जिथे सेक वाय आहे बघा, जिथे सेक वाय आहे तिथे तुम्ही एक्स पुटअप करू शकता. प्लस ऑर मायनस का, तर इथं तुम्ही स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये बनवलं, आणि जेव्हा त्याचा स्क्वेअर रूट करता तेव्हा तुम्ही प्लस ऑर मायनसच्या रूपात, कारण आत्ताच मगाशी सांगितलं की 4 चा स्क्वेअर रूट प्लस 2 किंवा -2 तुम्ही लिहू शकता, कारण +2 चा स्क्वेअर +4 येतो आणि -2 चा स्क्वेअर पण +4 येतो, -2 × -2 + 4 येतो बळानो. आता लक्षात आलं असेल बघा थोडक्यात तुमच्या, तर इथे मुलांनो प्लस ऑर मायनसच्या रूपात आलेलं आहे, म्हणजे एकदा तुम्ही प्लस करू शकता, एकदा तुम्ही मायनस करू शकता. तुमच्या रूलमध्ये थेरम जे आहे डी वाय बाय डी एक्स इज 1 अपॉन dx अपॉन dy, एकदा तुम्ही प्लस लिहू शकता, एकदा मायनस लिहू शकता, असे तुमचे 2 पॉईंट येऊ शकता. थोडक्यात तुम्हाला जरा इथे तुम्हाला माहिती देतो बघा, की आता मुलांनो थोडक्यात तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर आपला कोण आहे सेक आहे बघा, सेक आणि टॅन, सेक वाय आणि टॅन वायकडे लक्ष द्या. जरा पुन्हा मी तुम्हाला डायग्राम दाखवतो, रूल दाखवतो बघा. आत्ताच तुम्हाला मी ऐकवलं की हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, इथे 0 आहे, इथे तुमचा π/2 आहे, इथे π/2 आहे, इथे पाय आहे बळानू, आणि इथे 3π/2 आहे. एवढं मी जास्त नाही सांगत, जे महत्त्वाचं आहे तेवढंच सांगतो तुम्हाला. इथं 3π/2 आहे, इथं 3π/2 आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, आणि इथे तुमचा सेकंड क्वाड्रंट आहे, तुम्ही इथं 3rd क्वाड्रंटमध्ये आहात आणि इथे तुमचा 4th क्वाड्रंटमध्ये आहात. ओके, तर आता मुलांनो इथे काही जर ऑब्झर्व केलं तर सेक वाय आणि टॅन वायकडे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे, सेक वाय आणि टॅन वायकडे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. तर सेक वाय टॅन वाय हे जर तुम्ही बोथ पॉझिटिव्ह येतात असं आपण म्हणतो बघा, असं का होतं,
तर जरा थोडक्यात जर विचार केलात तर फर्स्ट क्वार्टरमध्ये तुम्हाला बोललो होतो की ऑल ऑल सिल्वर टी कप, म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्ये ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वार्टरमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह, थर्ड क्वार्टरमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ऑल सिल्वर टी टॅन पॉझिटिव्ह, टॅन आणि क्वाड पॉझिटिव्ह, आणि फोर्थ क्वार्टरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. तर सेक आणि टॅन तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर त्यांनी खाली रायटिंग केलं बघा, हे असं का लिहिलं तर जरा व्यवस्थित समजून घ्या बघा, नीट समजून घ्या असं ते का लिहिलं ते. आत्ताच मी तुम्हाला ऐकवलं की फर्स्ट क्वार्टरन मध्ये तुम्ही जर पाहिलं तर सेक वाय आणि टॅन वाय ऑल पॉझिटिव्ह. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हा जो फर्स्ट क्वार्टरन आहे ते ऑल पॉझिटिव्ह असतात. इथं मुलांनो साईन पॉझिटिव्ह असतो सेकंड क्वार्टरमध्ये, इथे टॅन पॉझिटिव्ह असतो. बघा नीट लक्षात घ्या, तुमचा थर्ड क्वार्टरन आहे तुमचा हा, आणि इथे तुमचा फोर्थ क्वार्टरमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुमचा कॉस पॉझिटिव्ह असतो. कोण पॉझिटिव्ह असतो? कॉस. फोर्थ क्वार्टरन हा तुमचा फोर्थ क्वार्टरन आहे, डोंट फॉरगेट लक्षात. तर फर्स्ट क्वार्टरमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सेक वाय आणि टॅन वाय पॉझिटिव्ह, कारण ऑल पॉझिटिव्ह आहे. आणि जे फर्स्ट तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सेकंड क्वार्टरमध्ये जर पाहिलं, सेकंड क्वार्टरन बघा वायकडे सांगतो सेक वाय, तर सेकंड क्वार्टरमध्ये सेक हा मुलांनो सेकंड क्वार्टरमध्ये तुमचा साईन पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सेक तुमचा निगेटिव्ह असणार आहे इथे, फक्त साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असणार आहे. पुन्हा एकदा दाखवतो बघा, नीट लक्ष द्याल, पुन्हा एकदा नीट लक्ष द्याल बोलानो. इथे फर्स्ट क्वार्टरमध्ये ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वार्टरमध्ये काय म्हणालो साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे. मग सेक वाय आणि टॅन वाय तुमचा जो आहे, सेक वाय आणि टॅन वाय जो आहे तो सेकंड क्वार्टरमध्ये तुमचा निगेटिव्ह असणार आहे, कारण सेकंड क्वार्टरमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं साईन किंवा कोसेक, साईनच्या कोसेक हे दोघंच पॉझिटिव्ह असतात. थर्ड क्वार्टर कोणाच्या मालकीचा प्लॉट आहे हा तुमचा, तर टॅन आणि क्वाड पॉझिटिव्ह असतो बोलून हा. आणि फोर्थ क्वार्टरन जो आहे हा थर्ड क्वार्टरन आहे, पुन्हा लक्षात घ्या इलेवनचा बेसिक आहे तुमचा, बेसिक समजत नाही म्हणून कळत नाही, मी काही वाचून दाखवत नाही आहे. फोर्थ क्वार्टरमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, बघा कॉस सेक कुठे पॉझिटिव्ह आहे तर फोर्थ क्वार्टरमध्ये, सेक कॉसच्या अपोजिट सेक, बघा लक्षात आलं असेल. आणि म्हणून तुम्ही जर सेकंड क्वार्टरमध्ये पाहिलं तर सेक आणि कोसेक, सेक आणि टॅन हे निगेटिव्ह असणार, पण मायनस मायनस का होणार, सेक निगेटिव्ह टॅन निगेटिव्ह मायनस मायनस प्लस होणार आहे, आणि म्हणून बोथ तुमचे पॉझिटिव्ह येणार. बघा तुमचे आता त्यांनी असं लिहिलं का बघा नीट समजून घ्या, तर सेक सेक आणि टॅन वाय हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पॉझिटिव्ह का इन फर्स्ट अँड सेकंडमध्ये, तर सेकंडमध्ये दोन्ही निगेटिव्ह होते. दोन्ही निगेटिव्ह म्हटल्यानंतर मायनस मायनस का होणं मल्टिप्लिकेशनमध्ये, सेक मायनस हा मायनस हा पण मायनस आहे, मग मायनस मायनस का होणं मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस येणार. ओके, थोडक्यात मी तुम्हाला आयडिया दिली बघा, ट्रिक दिली, ते तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार तुमचा थेरम तयार होईल बघा. अशा रूपात तुम्हाला काही आणखीन तुम्ही प्रूव्ह करू शकता, एकदम इझी आहे बळानो. बघा आता जरा आणखीन पुढे जाऊया, काही कंडिशन्स आहेत मुलांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ द स्टँडर्ड इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्री फंक्शन, जरा त्या कंडिशन आता आपण बघूया. आत्ताच आपण जे प्रूव्ह केले तेच तुम्हाला इथे ऑब्झर्व करायचं, बघा बघूया आता फटाफट आपण, बघा नीट लक्ष द्याल. तर वाय वाय इज वाय वायचं डेरिव्हेटिव्ह डिवाय बाय डीएक्स, वाय इज इक्वल टू साईन वाय, इथे वाय आहे बळानो डोंट फॉरगेट, तर वाय इज इक्वल टू साईन वाय नीट लक्षात घ्या आणि म्हणजे त्यानुसार तुम्हाला कळेल. बघा इथं तुमचा वाय आहे डोंट फॉरगेट, तर वायचं डेरिव्हेटिव्ह काय डिवाय बाय डीएक्स, इथं वर मांडले बघा बळानो डिवाय बाय डीएक्स. ओके, आणि त्यानुसार तुम्ही विचार करणार. आणि साईन इन्व्हर्सचं काय, तर आत्ताच आपण बनवलं वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. ओके, आणि त्याच्या कंडिशन आहेत, तुम्हाला कंडिशन लक्षात घ्यायचे आहेत की मी तुम्हाला दाखवलं बघा वरती आता रूल दाखवला की एक्स एक्सची व्हॅल्यू तुमची मायनस वन असेल, मायनस वन एक्सची व्हॅल्यू जेव्हा मायनस वन असेल तो मायनस पाय बाय टू येणार आहे. आत्ताच मी तुम्हाला दाखवलं बघा, इथे पाय बाय टू होता, इथे मायनस पाय बाय टू होता, कारण एक्सची व्हॅल्यू जेव्हा मायनस वन पुटअप कराल तेव्हा तुमचा मायनस पाय बाय टू येईल. एक्सची व्हॅल्यू आता तुमच्या लक्षात आलं असेल, एक्सची व्हॅल्यू तुम्ही इथं जर प्लस वन पुटअप केले तर तुमचा पाय बाय टू येणार आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कंडिशन काय, ते पुन्हा एकदा सांगतो बघा. एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू जर इथं तुम्ही मायनस वाय इज इक्वल टू डोंट फॉरगेट मायनस वन पुटअप केलं तर तुमचा मायनस पाय बाय टू येणार वाय बरोबर. ओके, आणि एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही प्लस वन जर पुटअप केले तर वाय इज इक्वल टू तुमचा पाय बाय टू येणार आहे लक्षात. तर ह्या असंच तुम्हाला आता खाली ऑब्झर्व करायचं आहे. कॉससाठी तुम्ही हॉरिझॉन्टल ऑब्झर्व करणार, इथं झिरो आहे, इथे पाय आहे. जर तुम्ही म्हणजे अँटी क्लॉकवाईजने गेलं तर पाहिल, क्लॉकवाईजने गेलं तर हा तुमचा इथे मायनस पाहिल वळानो. ओके, तसंच सेम आत्ताच तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही मायनस वन पुटअप केले तर तुमचं जस्ट नो दॅट एक्सची व्हॅल्यू तुम्हाला जशी तुम्हाला पुटअप करायची आहे, आणि एक्सची व्हॅल्यू एक्सची जशी व्हॅल्यू आहे त्यानुसार तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. तर एक्सची व्हॅल्यू मायनस वन पुटअप म्हणजे पुटअप केलं तर वाय काय असेल, तर वन आहे. आणि एक्सची व्हॅल्यू जर वन असेल, बघा एक्सची व्हॅल्यू, बघा एक्सची व्हॅल्यू इथं तुम्हाला जर वन पुटअप केलं तर वाय इज इक्वल टू पाय येणार आहे. जस्ट नो दॅट
कॉस झीरो माहिती आहे तुम्हाला, तो कॉस झीरो वन असतो, म्हणजे झीरो झिरोसाठी तुम्ही ऑब्झर्व करणार आहात. आणि एक इझिली तुम्हाला माहिती आहे, जर आम्ही तुम्हाला डायग्राम काढून दाखवते संबंधासाठी स्पेशली, बघा तर इथे मुलांनो झिरो आहे, इथं कॉस झिरो का असतो, कॉस झिरो तुम्ही जर ऑब्झर्व केलं नीट लक्ष द्याल, व्यवस्थित लक्ष द्या, इथं झिरो आहे आणि इथे पाय आहे, तर कॉस झिरो इथं का असतो बळांनो, कॉस झिरो इथे तुमची वन व्हॅल्यू असते, लक्षात, म्हणजे एक्स वाय वाय हा झिरो तुमचा अँगल आहे, ओके, म्हणजे व्हॅल्यू वन येते, म्हणजे जर जर तुम्ही वन पुटअप केलं तर तुमचा झिरो येणार आहे, अँगल तुमचा झिरो येणार आहे वन पुटअप केलं तर. आणि जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू जर तुमची म्हणजे पाय कधी वाय पाय वाय इज इक्वल टू पाय कधी येणार आहे, जर एक्सची व्हॅल्यू म्हणजे एक्सची व्हॅल्यू इन्व्हर्समध्ये जर वन पुटअप केलं तर वायची व्हॅल्यू तुमची इन्व्हर्स फंक्शनमध्ये तर पाय येणार आहे, ओके. तर अशा रूपात तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, सिम्पल आहे, टॅन इन्व्हर्सचा रूल आहे, कंडिशन आहेत नॉर्मली तुम्हाला लक्षात घ्यायचीच आहेत, कंडिशन एकदम सिम्पल आहेत बघा. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं कॉस इन्व्हर्स साईनच्या अपोजिट आहे, एकमेकात ट्रिक कशी बघा, तुमच्या साईन साईन आलं लक्षात की कॉस काय करायचं, फक्त मायनस द्यायचं आहे, टॅन आलं लक्षात बघा, टॅन आलं लक्षात टॅनची पेअर आहे बघा, टॅन लक्षात आलं तर टॅन तुमचं वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर आहे, तर कॉटचं काय येणार आहे, फक्त मायनस तुम्हाला घ्यायचं आहे बळानं, बस एवढंच लक्षात घ्यायचं आहे. हा पण टेबल तुम्हाला असंच लक्षात घ्यायचं आहे, एकदम सिम्पल आहे बघा. तर इथे मुलांनो सेक आलं लक्षात तुमच्या की कोसेक तुम्ही फटक्यात बनवू शकता, सेक बघा सेक काय आहे तुमचं, तर सेक पॉझिटिव्ह असेल तर कोसेक तुमचं इथं निगेटिव्ह असेल, आणि जर सेक तुमचा निगेटिव्ह असेल, एक्स ग्रेटर दॅन वनला सेक पॉझिटिव्ह असेल आणि एक्स लेस दॅन मायनस वनला तुमचा तुमचा निगेटिव्ह असेल, तर इथे जर सेक निगेटिव्ह असेल तर तुमचं कोसेक इथे तुमचं त्या कंडिशनला मायनस असेल. आत्ताच मी तुम्हाला ऐकवलं बघा, जास्त लक्षात तुम्हाला घ्यायचेच आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत. आता पुढले टेबल काय आहेत, आता पुढले टेबल मुलांनो एकदम सिम्पल आहे, जो इथे एक्स आहे एक्स, तो एक्सची इथं तुम्हाला एफ ऑफ एक्स पुटअप करायचं बघा, मग इथं एफ ऑफ एक्स इथं तुमचा एफ ऑफ एक्स पुटअप केला तर इथे तुमचा एफ ऑफ एक्स येईल, आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह वरती तुमचं काय येणार आहे, एफ डॅश ऑफ एक्स येणार आहे, ओके. बघा वरती वर जे तुम्ही ऑब्झर्व करताय, तर हे वर जे आहे ते तुमचं काय येणार आहे, एफ डॅश ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह येणार आहे बघा. आता पुढे तुमचं तेच टेबल आहेत, एकदम सिम्पल आहेत बघा, एकदम तेच तेच रायटिंग आहे बळानो. काय सांगितलं, इथं एक्स होता बघा वरच्या टेबलमध्ये, तर तुम्ही पहिलं व्हॅल्यू वन मायनस स्क्वेअर रूट ऑफ सर्व लिहिताय एफ ऑफ एक्स स्क्वेअर, आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही इथं काढताय काय, एफ डॅश ऑफ एक्सवरती, ओके. तसंच सेम बघा, कॉसचा मायनस येणार आहे टॅन इनव्हर्स, तसंच आत्ता जे सांगितलं तुम्हाला तसंच, हा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा तुम्ही इथं वर काढायचा आहे, प्रत्येकाचं तुम्हाला असंच सेम करायचं बघा, हे पण तुम्हाला तसंच लिहत चला. कॉटचं पण जे टॅनचं आहे तसंच कॉटचं येणार सेम, प्रत्येक वेळेला तुम्हाला तेच करायचं बळानो, टॅनच्या अपोजिट कॉट आहे हा, इथं तुम्ही वन प्लस वन अपॉन ते पहिलं एफ ऑफ एक्स स्क्वेअर रूल काय, कॉट इन्व्हर्सचा रूल काय, मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर, एक्स नाही आहे तर एफ ऑफ एक्स आहे बळानो, ते तुम्ही इथं पुटअप करतात आणि एफ ऑफ एक्सचा रेट तुम्ही पुन्हा काढतात, एफ डॅश ऑफ एक्स काढताय. तसंच इथे सेक्सला पण तसंच आहे सेम, इथे इथे काय होता तर एक्स होता पहिला तुमच्या वरच्या टेबलमध्ये, इथे पण तुमचा एक्स होता आणि रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन, आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तुम्ही काढताय, एफ डॅश ऑफ एक्स काढताय. कोसेकला काय घेताय, फक्त मायनस घेताय सेकच्या अपोजिट बळानो, असे तुमचे टेबल बनतील बघा. आता फॉर्म्युले स्टँड इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत बळानो फॉर द इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन बघा, याच्यामध्ये इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन एकदमच सिम्पल आहे बळानो, जरा व्यवस्थित लक्षात घेऊया आपण बघा, एक पार्ट पहिला बघूया आपण व्यवस्थित क्लिअर लक्षात घेऊया. इथे मुलांनो तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं ऑब्झर्व केलं तर साईन इन्व्हर्स ऑफ साईन थीटा, म्हणजे बाहेर इन्व्हर्स आहे आतमध्ये साईन म्हणजे असेल तरी पण तुम्हाला थीटा घ्यायचं, किंवा उलट केलं साईन ऑफ साईन इन्व्हर्स, इथं एक्स घेतला इथं थीटा घेतला एवढाच फरक, असंच करायचं आहे. टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन थीटा किंवा टॅन ऑफ टॅन इन्व्हर्स थीटास मी एक्स येणार आहे, सेक इन्व्हर्स ऑफ सेक थीटा किंवा सेक ऑफ सेक इन्व्हर्स एक्स एक्स येणार आहे बळानो. फक्त हा तुम्ही आत घेऊ शकता, हा तुम्ही बाहेर घेऊ शकता बळानो. साईन इन्व्हर्स ऑफ कॉस बघा, इथं तुम्ही डायरेक्ट करू शकत नाही कारण साईन इन्व्हर्स बाहेर आहे पण आतमध्ये कॉस आहे, ते कॉसला चेंज करा, नाईनचा रूल आहे, कॉस थीटाचा रूल काय, साईन नाईंटी नाईंटी कोण आहे तर पाय बाय टू, तेव्हा तुम्ही नाईंटी लिहिलं होतं नाईन्थ स्टँडर्डला, पाय बाय टू मायनस थीटा, आणि मग साईन साईन कट झालं, मग तुमचा जो थीटा अँगल आहे तो पाय बाय टू मायनस थीटा आला बघा, एकदम इझी आहे. तसंच सेम सेम तुम्ही ऑब्झर्व केलं तर टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन, आता कॉट आहे बळानो, तर कॉटला चेंज करा, बाहेर त्याच्यामध्ये चेंज करा, तर कॉटला तुम्ही टॅ कॉट थीटा काय करता, टॅन पाय बाय टू मायनस थीटा, आणि मग टॅन टॅन कट झालं, तुमचा थीटा आला बघा, म्हणजे थीटा म्हणजे पाय बाय टू मायनस थीटाच्या रूपात ते आले बघा, असे सेम करायचं आहे तुम्हाला चेंजेस. आता सेकचं सेक आहे बाहेर, सेक इन्व्हर्स, आतमध्ये कोण आहे तो कोसेक आहे,
कोसेकला पलटी करा सेक, जेव्हा 90 मायनस थीटाच्या रूपात करता तेव्हा कोसेकचं सेक करायचं, हे 9थला झालं बघा, सेकचं कोसेक करायचं, साईनला कॉस करायचं, टॅन असेल तर कॉट करायचं, कॉट असेल तर टॅन करायचं, बघा आत्ता साईनला बघा, 90 म्हणजेच पाय बाय टू करता, रॅडियन फॉर्ममध्ये लिहिता आणि मग तुमचा सेक सेक कट होईल आणि मग पाय बाय टू मायनस थीटा येईल बळानो, एकदम इझी आहे बघा. असेच तुम्हाला करायचे आहेत बघा, कोसेक असेल आतमध्ये सेक असेल तर, आतमध्ये सेक असेल तर तुम्हाला कोसेक करायचं आहे. ओके आणखीन बघा, इथे थोडासा चेंज आहे, 13 नंबर बघा, साईन इनवर्स एक्स असेल आणि तुम्हाला असा क्वेश्चन दिला असेल तर तुम्ही असा करू शकता. म्हणजे कसा, तो कोसेक इनवर्स साईन इनवर्सच्या अपोजिट कोसेक इनवर्स आणि एक्स अपॉन वन आहे बघा, पुन्हा दाखवतो व्यवस्थित लक्ष द्याल, एक्स अपॉन वन आहे इथे, तर वन अपॉन एक्स करणार आहात तुम्ही. असं सर्व करा, कॉस इनवर्सला काय करणार, सेक करणार आहात, साईन इनवर्स असेल तर कोसेक करायचं आहे, कॉस इनवर्स असेल तर तुम्हाला सेक इनवर्स वन अपॉन एक्स करायचं आहे, एक्सच्या खाली वन आहे, डिनोमिनेटर वन असतो बळानो, माहिती आहे तुम्हाला, बघा नीट लक्ष द्याल, व्यवस्थित लक्ष द्याल. तर कॉस एक्स जो तुम्हाला आता मी म्हणालो, तर कॉस एक्स म्हणजे वन आहे खाली, तर डिवाइडमध्ये वन आहे डिनोमिनेटरमध्ये, वन अपॉन एक्स करा. सर्व तसंच टॅन इनवर्स असेल तर कॉट इनवर्स वन अपॉन एक्स करू शकता. साईन आता आणखीन एक अतिशय महत्त्वाचे रूल आहेत, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, नीट लक्ष द्याल, एक आलं की बाकी तुम्हाला फटाफट लक्ष येतील. बघा साईन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स त्याचा ॲन्सर पाय बाय टू असतं, टॅन इनवर्स बघा, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय त्याचा ॲन्सर मिळवणं बघा, थोडा चेंज आहे जरा, 20 नंबरचा जरा बघू पहिला, 20 नंबरचा जरा लक्ष द्याल, टॅन इनवर्स एका ट्रॅकमध्ये रूल, टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स पाय बाय टू म्हणून 20 झालं. 21 बघा जरा, 21 नंबरचा, 21 तुम्ही जो ऑब्झर्व केलात, 20 21 असेच आहेत बघा, सेम आहेत बळानो, 21 बघा एका ट्रॅकमधले बघा, पहिलं काय पाहिलं, साईन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स पाय बाय टू, नंतर काय पाहिलं तुम्ही, टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स पाय बाय टू आणि तसंच सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स पाय बाय टू. ओके तर हा एक पार्ट तुमचा सेपरेट झाला, तुम्हाला सर्व रूल वापरायचे आहेत, पार्ट करायचे आहेत बघा, रूल लक्षात ठेवण्याची मी तुम्हाला ट्रिक पण दिलेली आहे. आता इनवर्सचे तुम्हाला 11थला झालेलं बघा, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, जर प्लस असेल बघा, प्लस असेल, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे, नीट लक्ष द्याल, जर इथे प्लस असेल बळानो, इथे जर प्लस असेल तर मुलांनो माहितीच आहे तुम्हाला, जर हे प्लस असेल तर बळानो टॅन इनवर्स वर प्लस घ्यायचं आणि खाली मायनस घ्यायचं, एक्स प्लस वाय आणि लिहायचं पद्धत तुम्हाला माहिती आहे, वन मायनस एक्स वाय. ओके आणि जर मायनस असेल इथे बळानो, इथे जर मायनस असेल, मी जरा दुसरा कलर दाखवतो वाटल्यास, इथे जर तुमचा मायनस असेल तर इथे मायनस असेल तर वर मायनस घ्यायचं आणि खाली प्लस घ्यायचं बळानो, बघा दिलेलंच आहे, पुढला रूल स्पेशली सांगायची आवश्यकताच नाही, बघा दिलेलंच आहे, बघा मायनस आहे क्वेश्चनमध्ये, मायनस असेल तर वर मायनस आणि खाली काय घ्यायचं बळानो, प्लस, सेम आहे बघा. असेच तुम्हाला रूल्स बनवायचे आहेत, एकदम सिम्पल, अतिशय महत्त्वाचे रूल होते. आणखीन तुम्हाला काही ॲडजस्टमेंट करायचे आहेत बघा, जसा क्वेश्चन असेल त्यानुसार तुम्हाला इथे ॲडजस्टमेंट करायचं आहे. पहिलं टेबल बघूया आपण, त्याला इन अदर वर्ड जे सबस्टिट्यूट म्हणजे पुटअप करायचं, तुम्हाला काही चेंज करायचं आहे, तुम्हाला पुट करायचं आहे, म्हणजे कसा क्वेश्चन असेल तर कसा पुटअप करायचा, हा तुम्हाला वायच्या रूपात तुम्हाला असं देतील क्वेश्चन, बघा नेहमी प्रत्येक वेळेला वायच्या रूपात लिहिणार आहात. तर तुम्हाला वन मायनस स्क्वेअर रूट ऑफ असं दिलं, बघा स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर दिलं आहे, तर त्यासाठी तुम्हाला हे असंच का, असं तुम्ही का विचार केला, एक्स बरोबर साईन थीटाच का सर, किंवा एक्स बरोबर कॉस थीटाच का, तर रूल आठवा 9थपासूनचे, जर तुम्ही एक्सचे तर तुम्ही साईन थीटा पुटअप केलं तर रूल बनतो बघा, वन मायनस पहिलंच दाखवतो मी तुमच्या खाली लक्षात येतील बघा, वन मायनस साईन स्क्वेअर थीटाचा काय रूल बनतो, रूल बनतो बघा, काय बनतो, तर कॉस स्क्वेअर थीटा बनतो. जर तुम्ही इथं एक्सचे तर कॉस थीटा पुटअप केलं तर काय, तर वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा काय बनतो, साईन स्क्वेअर थीटा. आता तुमच्या लक्षात आलं असेल की असं का सर पुटअप करतो आपण. आता आणखीन बघा, इथं जरा फॉल्ट आहे, प्रिंट मिस्टेक झालेलं आहे, तिथं बळून प्लस साईन घ्यायचं आहे, डोंट फॉरगेट, तर आता इथं आपण प्लस साईन घ्यायचं तरच तुम्हाला ते सॉल्व करतो, इथं प्लस घ्यायचं बळानो आणि इथे मायनस घ्यायचं आहे बघा, लिहत चला, इथं मायनस तुम्हाला घ्यायचं आहे बळानो, पुन्हा सांगतो, इथं प्लस आहे तर चुकून इथे बळानो आलेलं आहे, तर इथं तुम्हाला मायनस घ्यायचं आहे. ओके तरच रूल बनेल, असं का, जर तुम्ही तसंच ठेवलं तर बघा रूल आपला बनणार नाही. आता इथं समजा एक्सची व्हॅल्यू तुम्ही टॅन थीटा पुटअप केलं तर वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा, वन मायनस टॅन स्क्वेअरचा रूल नाही आहे, वन प्लस टॅन स्क्वेअरचा रूल आहे बळानो, सेक्स स्क्वेअर थीटा लक्षात, म्हणून इथे प्लस घ्यायचं आहे, वन प्लस कॉट स्क्वेअरचा रूल आहे, कोसेक स्क्वेअर थीटा. आता तुमच्या लक्षात आलं असेल एक्सचे इथे वन प्लस घेतलं तरच रूल बनतो, मग वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा भरलं तर काय होतं, तर सेक्स स्क्वेअर थीटा होतं, मग सेक्स स्क्वेअर थीटा स्क्वेअर रूटमध्ये काय बाहेर आलं तर सेक थीटा बनतो, आणि मग तुम्ही तुमचे त्याच्या पुढे तुम्ही डेरिव्हेटिव्हचे रूल वापरता. म्हणजे तुम्हाला पुटअप सबस्टिट्यूशन म्हणजे पुटअप करणं फार महत्त्वाचं आहे बघा. इथं मुलांनो आत्ताच मी म्हणालो मायनस तुम्हाला घ्यायचं आहे, इथे मायनस घेतलं तरच हा रूल बनतो, जर इथं तुम्ही एक्सचे तर सेक थीटा पुटअप केलं तर सेक्स स्क्वेअर थीटा मायनस वन, माहिती आहे टॅन स्क्वेअर थीटा, आणि जर कोसेक स्क्वेअर थीटा जर तुम्ही इथं पुटअप केलं तर स्क्वेअर रूटमध्ये कोसेक स्क्वेअर थीटा मायनस वन,
कॉट स्क्वेअर थीटा, रूटामध्ये कॉट स्क्वेअर थीटा आल्यानंतर कॉट थीटा बनतं बळानो, स्क्वेअर रूट जातं, कॉट थीटा ओरिजिनल फॉर्ममध्ये येतं वाय इज इक्वल टू, आणि मग तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह काढता किंवा तुम्ही थीटाची व्हॅल्यू पुटअप करताय जे इन्वर्स फॉर्ममध्ये मॉडिफाय केलं ते. इथं पण तुम्हाला बघा, स्टार्टिंगला एक तुम्हाला पॉईंट सांगतो की इथं तुम्ही एक्स बरोबर साईन थीटा पुटअप केलं तर थीटा बरोबर तुम्हाला लिहायचं आहे पुढे साईन इन्वर्स एक्स असं लिहायचं बळानो. म्हणजे नंतर खाली जो थीटा येतो बळानो त्या थीटाची इथं तुम्हाला साईन इन्वर्स एक्स पुटअप करायचं आहे. आणि साईन इन्वर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही वर पाहिलं वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर, आता लक्षात आलं असेल. कॉस असेल तर थीटा इज इक्वल टू कॉस इन्वर्स एक्स, कॉट असेल असं असेल तर थीटा इज इक्वल टू कॉट इन्वर्स एक्स. कॉट इन्वर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तर मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. माहिती आहे आता आलं असेल लक्षात तुमच्या. बघा पुन्हा आता तुम्ही व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट पुन्हा पुन्हा सांगतो बळानो की इथे मी तुम्हाला काय म्हणालो की इथे तुम्हाला प्लस करायचं आहे, इथे तुम्हाला प्लस करायचं आहे डोंट फॉरगेट, आणि इथे तुम्हाला मायनस करायचं आहे विसरू नका. पुन्हा एकदा सांगतो बघा, आता पुन्हा तुमच्याकडे क्वेश्चन आला असेल की सर हे काय आहे असं, तर बघा मुलांनो हे असं काय ह्याच्या अपोजिट हे लिहिले बघा बळानो लक्षात. हा तुमचा वाय इज इक्वल टू क्वेश्चनच्या रूपात हा तुमचा क्वेश्चन असणार आहे. तेव्हा असा क्वेश्चन तुम्हाला दिसला की तुम्हाला असं ए कॉस टू थीटा पुटअप करायचं किंवा ए साईन थीटा पुटअप करायचं आहे, फुल अँगल, हा फुल अँगल आहे तुमचा इलेवनमधलं झालं बघा, आणि किंवा हा तुमचा हाफ अँगल आहे बळानो. बघा आता आपण पुटअप केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जास्त. एक्सची तर तुम्ही हे पुटअप करताय लक्षात घ्या, एक्सची तर हे तुम्ही पुटअप करताय. बघा पुटअप केल्यानंतर जरा डोळ्यासमोर आणा, ए प्लस ए कॉस टू थीटा इथं तुमचा आलेला आहे असं लक्षात घ्या, आणि इथं ए मायनस ए कॉस टू थीटा इथं आलेला आहे. ए वर कॉमन काढा, खाली ए कॉमन काढा, मग काय येईल बघा जरा लक्षात आलं असेल. बघा वन प्लस कॉस टू थीटा येते बघा, ए कॉमन काढल्यानंतर ए ए कट होईल, आणि खाली वन मायनस कॉस टू थीटा रूटात आहे डोंट फॉरगेट, हे सर्व रूटात आहे बळानो. मग वन प्लस कॉस टू थीटाचा रूल काय तर टू साईन स्क्वेअर थीटा, वन मायनस कॉस टू थीटाचा रूल काय तर टू साय टू कॉस स्क्वेअर थीटा, सॉरी वन प्लस कॉस टू थीटाचा रूल काय तर टू कॉस स्क्वेअर थीटा, आणि वन मायनस मायनस असेल तेव्हा साईन घ्यायचं, आणि प्लस असेल लक्षात घ्या बळानो व्हेरी मच इम्पॉर्टंट स्टेप आहे. माहिती आहे इलेवंथला तुम्हाला झालेलं आहे बळानो, इलेवंथलाच तुम्ही केलं होतं. वन प्लस कॉस टू थीटा काय तर टू कॉस स्क्वेअर थीटा, आणि वन मायनस मायनस असेल मायनस कॉसच्या अगोदर मायनस असेल तर कॉसच्या अपोजिट लिहायचं लगेच साईन लिहायचं. वन मायनस वन मायनस कॉस टू थीटा असेल तर टू साईन स्क्वेअर थीटा लिहायचं बळानो लक्षात आलं असेल तुमच्या. आणि मग तुम्ही कॉस अपॉन साईन कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साईन स्क्वेअर थीटा टू टू पुन्हा कट होतील असं तुम्हाला पुढे फॉलो करायचं. तुमच्या लक्षात आलं असेल की हे असंच का, म्हणजे जेव्हा आपण हे पुटअप करणार आहोत हे तेव्हा तुमचे ट्रिग्नॉमेट्रीचे रूल होतात. बघा ए तुम्ही बॅलन्स ए तुम्ही कॉमन काढलात, ट्रिग्नॉमेट्रीचे रूल तयार होतात, आणि मग ते जे ट्रिग्नॉमेट्रीचे रूल आहेत ते तुम्ही पुढे फॉलो करायचे. वन प्लस कॉस टू थीटा काय बोललो टू कॉस स्क्वेअर थीटा फुल अँगल आहे, वन प्लस कॉस थीटा असतं तर टू कॉस स्क्वेअर थीटा बाय टू आलं असतं, आणि वन मायनस कॉस थीटा असतात हे पुटअप केलं असतात तर टू टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू आलं असतं. मग टॅन मग कॉस अपॉन साईन काय होणार आहे कॉट होणार आहे, किंवा साईन अपॉन कॉस काय होणार आहे टॅन होणार आहे. पुढल्या स्टेप सर्व मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. बघा तुम्हाला प्रॉब्लेम कसा नेमका सॉल्व करायचा आहे हे तुम्हाला आयडिया दिले बघा बळानो लक्षात. आणखीन बघा इथे कॉस टू थीटा आता ए नाही आहे, एच इथं वन घेतलं बघा, हा ए होता इथे तर इथं आता वन घेतलेला, एवढाच चेंजेस आहे बळानो. मग इथे तुम्ही पुन्हा एक्स इथं कॉस टू थीटा पुटअप करा, इथं एक्स इथं तुम्ही कॉस टू थीटा पुटअप करा, डायरेक्ट तुमचा रूल तयार होतो बघा. वन प्लस कॉस टू थीटा आत्ता झाला बघा वरती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, वन मायनस कॉस टू थीटा, वन प्लस कॉस टू थीटाचा रूल काय आहे फुल अँगलचा तर टू कॉस स्क्वेअर थीटा, वन मायनस कॉस स्क्वेअरचा रूल काय आहे कॉस स्क्वेअर थीटा, वन मायनस कॉस टू थीटाचा रूल काय तर टू साईन स्क्वेअर थीटा, टू टू कट होतील आणि मग कॉस स्क्वेअर आणि आपण साईन स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा होईल बळानो, आणि मग स्क्वेअर रूटमधून जाईल बाहेर. मग स्क्वेअर रूटमधला स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर असेल तर ते स्क्वेअर कट होईल, रूट पण कट होईल, आणि मग तुमचा कॉट टू थीटा असं आहे तुमचा आन्सर. पुढे पुढे येईल ते बळानो, पुढे तुम्ही सॉल्व केल्यानंतर समजेल लक्षात. आता आणखीन एक टॉपिक तुम्हाला दिलाय बघा, एकदम क्लिअर करून घ्या, एकदम सिंपल आहे मुलांनो. इथं जर तुमचा क्वेश्चनमध्ये जर एक्स स्क्वेअर असेल बघा, एक्स स्क्वेअर बाकी रूल तोच आहे बळानो. एक्स स्क्वेअरचे तर तुम्हाला ए कॉस टू थीटा पुटअप करायचा आहे, खालच्या एक्स स्क्वेअरचे तर तुम्हाला ए कॉस टू थीटा पुटअप करायचं आहे, वरच्याप्रमाणे सेम सेम बळानो. मग काय होईल, ए प्लस ए कॉस टू थीटा असं समोर येईल बघा, असं येईल बघा, ए प्लस ए कॉस टू थीटा असं तुमचं समोर येईल बघा. नीट लक्ष द्याल, पुन्हा सांगतो आहे, ऑब्झर्व करा पुन्हा. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की इथे तुम्हाला काय पुटअप करायचं आहे हा एक्स स्क्वेअर जिथे, तर इथे तुम्हाला ए कॉस टू थीटा पुटअप करायचं आहे. इथे डोळ्यासमोर आणा, म्हणजे इथे ए प्लस कसं येईल बळानो, तर ए प्लस ए कॉस टू थीटा असं तुमचं येईल बघा. डोळ्यासमोर आणा ते तुम्ही, मग ए कॉमन येईल वर पण आणि खाली पण, म्हणजे वर काय येईल बळानो तुमचं, तर वन प्लस कॉस टू थीटा आला बघा रूल मगाचा, तर टू कॉस स्क्वेअर थीटा येईल, खाली काय येईल वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा,
सॉरी वन माइनस कॉस टू टीटा येतो आहे, वन माइनस कॉस टू टीटाचा रूल काय, तर टू साईन स्क्वेअर टीटा, पुन्हा मगासारखं सेम सेम। आणि मग अशा रूपात बघा, मी बरेच तुम्हाला आता रूल सांगितले, तुम्ही सहज आता प्रॉब्लेम सॉल्व करू शकता। बघा आता जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पुढल्या राऊंडला पुढल्या टॉपिकमध्ये बघू। ओके, एकदम सिम्पल आहेत बळानो। ओके, थँक्स।